अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। दिनांक 13 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5 ते 7 वाजेदरम्यान अज्ञात चोरट्यांनी जामनेर शहरातील मदनीनगर भागात भला मोठा दरोडा पाडलाय। मदनीनगर भागातील रहिवासी शेख रज्जाक शेख बाबू हे सहकुटुंब बाहेरगावी गेल्याने घरी कोणी नसल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी घराच्या मागील बाजूस असलेल्या दाराने घरात प्रवेश करत 24 ते 25 लाखाचा डल्ला मारले असल्याची माहिती घर मालक शेख रज्जाक शेख बाबू यांनी दिली आहे। सदर अज्ञात चोरट्यांविरोधात जामनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तरी सदर दरोड्यासंदर्भातील जामनेर पोलीस कसून तपास करत असून जामनेर शहरातील वाढते चोरीचे प्रमाण पाहता या मोठ्या दरोड्यामुळे पोलिसांसमोर फार मोठे आव्हान उभे राहिले।
मी शेख रज्जाक शेख बाबू हे जामदेर मतीनगरमधून बोलतो आहे. माझ्या घरी कालदी 407 दरम्यान चोरी झालेली आहे. मी जळगावला गेलो होतो 3 वाजता. माझी बीवी माझ्या भाऊच्या घरी लग्न होतं तर ती बस्ता पाहायला गेली होती. घरी ताला लावून सनी मागून चोरांना दिवसात 4 वाजता ते 7 वाजता दरम्यान त्यांना मागचं दरवाजा तोडून सनी घरी पैसे होते. जमीन विक्री होती तिचे पैसे होते ते काही 18,75,000 होते. आणि त्याची माझी बीवीचा काही गोल्ड दागिना नेकलेस वगैरे होता. ते नंतर माझा बड़ा मुलगा तिच्या बेडरूममध्ये गेले. लानी सुईंगच्या बेडरूमात गेले. तटी पण त्यांना तोडफोड केली. तटून माझ्या पोरग्याच्या दुकानचे 4,60,000 रुपये तिचे मालाचे होते. ते पण त्यांना सगळ्या घरात घुसून त्यांनी पूर्ण लूटमार केली. आणि मग ते दर्जन चालला गेला. टोटल रक्कम किती होती? टोटल रक्कम माझी 24 ते 25 दरम्यान होती. 24-25 लाख 24-25 लाखाची दरम्यान होती. आणि गोल्ड 5 तोल्याचे आसपास होतं. 5 तोला. ओके. दिनांक 13/8/2021 रोजी जामनेर पोलिसांच्या हद्दीमध्ये मदनीनगर भागात शेख रज्जाक शेख बाबू यांच्या घरी दुपारी 5 ते 7 दरम्यान त्यांचे कुटुंब बाहेर गेले असताना या दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने या संधीचा फायदा घेऊन त्यांच्या घरातून रोख रक्कम व दागिने चोरून नेले असल्याबाबतची माहिती मिळाल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही तसेच आमचा स्टाफ वरिष्ठ अधिकारी यांनी भेट दिलेली आहे. डॉग स्क्वॉड आणि फिंगरप्रिंट हे पथकसुद्धा त्या ठिकाणी येऊन त्यांनीसुद्धा त्यांची कारवाई केलेली आहे. सदर प्रकरणामध्ये जे सत्य परिस्थिती आहे तो शोधण्याचा प्रयत्न पोलीस करीत आहेत. आणि लवकरात लवकर सदरचे प्रकरण उघडकीस येईल अशा प्रकारचा तपास जामनेर पोलिसांच्या वतीने करण्यात येत आहे. धन्यवाद. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका. आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.